अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देईल हा व्हिडिओ। 5 मिनिट वेळ काढून नक्की ऐका। 1, ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा। बोलणं तर सोडाच, ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाही। 2, आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तीच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे। 3, ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदरच नाही तर अशा नात्यांना जबरदस्ती ओढत नेण्याची गरजच काय। 4, खरं तर अशा लोकांवर हसू येतं जे बाहेरून तुमच्या बरोबर असल्यासारखे दाखवतात आणि आतून तुमच्या विरुद्ध असतात। 5, काही नाते तुटतात नक्कीच, पण संपत कधीच नाही। 6, प्रत्येक अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका। लोक हातामध्ये मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका। 7, कोणी बेजबाबदार म्हटले तरी चालेल, पण कोणाची कदर केली तर लोक वावळट समजतात। 8, आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत, पण गप्प यासाठी आहे की जे आयुष्याने तुम्हाला दिले आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसते। 9, लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत। 10, बरोबर वेळी बरोबर गोष्टी समजून घेणारा आणि चुकीच्या वेळी बरोबर गोष्टी समजावून सांगणारा मिळणं खूप अवघड असतं। 11, जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं। 12, इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की एखादा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल। 13, नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका, कारण नाते तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाहीत। 14, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमच्या जागेवर दुसरे कोणीतरी आलं असेल तर तुम्ही 2 पावलं मागे सरकणं केव्हाही चांगलं आहे। 15, ज्या माणसावर आपण खूप जास्त प्रेम करतो आयुष्यामध्ये तोच माणूस सगळ्यात जास्त आपला फायदा घेतो, कारण त्याला माहीत असते आपली कमजोरी काय आहे। 16, लोक त्यांच्या जागेवर बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो। 17, मासे पण खुश होतील हे ऐकून की माणूसच माणसाला जाळ्यामध्ये पकडायला लागला आहे। 18, तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल। 19, नात्यांच्या सुरुवातीला लोक मस्करीतसुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाहीत। 20, अशा माणसाच्या आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो। 21, भरोसा ही अशी गोष्ट आहे
जिच्या तुटल्यामुळे आवाज होत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. 22. प्रत्येकाला आपला वेळ देणे वेळेची बेइज्जती आहे. 23. कोणीतरी खरंच म्हटलं आहे, ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणी पण तेवढ्याच मोठ्या मिळतात. 24. किती चांगलं वाटतं मनाला कोणी कितीही बिझी असलं तरीही हे बोलल्यावर की तुझ्यापेक्षा महत्त्वाचं मला काहीही नाही. 25. मनामध्ये प्रेम आणि वागण्यामध्ये सन्मान असला पाहिजे. फक्त प्रेम आहे म्हणून प्रेम होत नाही. 26. घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका. हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही. 27. हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे. 28. कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचाही वापर करून घेऊ नका. 29. आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा, लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नातं बनवतील. 30. एकटं जगण्याची सवय होऊन जाते जेव्हा साथ देणारे बदलतात. 31. खूप मजबूत होतात अशी लोक ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे काहीही नसते. 32. कोण म्हणतं की त्रास फक्त औषधांनी कमी होतो, जर कोणी आपलेपणाने विचारपूस केली तर त्रास दूर पळून जातो. 33. तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे, कारण खरं तर हे आहे की इथे कोणालाही कोणाची कदर नाही. 34. आयुष्यामध्ये बदलायला कोणालाही आवडत नाही, पण लोक भाग पाडतात बदलण्यासाठी. 35. जो तुमचा नाही त्याच्यावर कधीही हक्क दाखवू नका, आणि ज्याला तुमचं दुःख आणि अडचणी समजत नाही त्यांना तुमचं दुःख कधीही सांगू नका. 36. नातं जर मनापासून असेल तर कोणी तोडले तरी तुटत नाही, पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं तर कोणी कितीही प्रयत्न केले तरीही टिकत नाही. 37. काही लोक मेणबत्तीसारखे पघळून नातं निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात. 38. जग स्वार्थावर चालतं, म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. 39. या 6 प्रकारच्या लोकांपासून नेहमीच दूर राहा. 1. खोट्या प्रेमापासून. 2. शत्रूच्या मित्रांपासून. 3. प्रवासात अनोळखी लोकांपासून. 4. नेहमी स्तुती करणाऱ्यांपासून. 5. प्रमाणापेक्षा जास्त आपलेपणा दाखवणाऱ्यांपासून. 6. शब्दाशब्दाला बदलणाऱ्या माणसांपासून. 40. जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणं शोधतात त्यांना थांबवू नका. त्यांना दरवाजापर्यंत जाऊन सोडून या. 41. बोलण्याच्या पद्धतीवरूनच समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे. 42. मैत्री पण गरजेची आहे, नाते पण गरजेचे आहे, पण
आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे. 43. जर कोणी समजून घेतच नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय, आणि कोणी मान्यच करत नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरजच काय. 44. जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होतो. 45. तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असतं जेव्हा तुमची गरज असते. 46. तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं. 47. उगाचच नाही गर्दी होत माणसाच्या मृत्यूनंतर. प्रत्येक माणूस चांगला वाटतो त्याच्या मृत्यूनंतर. 48. ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल. 49. आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. लोकांच्या सांगण्यानुसार वागलात तर ना तुम्ही लोकांचे राहताल ना स्वतःचे. 50. धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगलं माणूस बना. हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा नाही. 51. नात्यांमध्ये जर एखादा भरोसा तुटला तर माणूस अशा माणसाबरोबर बोलतो तर खरं पण पहिल्यासारखं नाही. 52. तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये माझी कमी जाणवेल त्या दिवशी तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. 53. बऱ्याच वेळा माणसाला तेच नाते थकवतात ज्यांच्या बरोबर राहिल्यामुळे त्याला आनंद होतो. 54. दुःख या गोष्टीचे नाही की आयुष्याचा तमाशा बनला. दुःख तर या गोष्टीचं आहे की सगळे कलाकार हे आपलेच होते. 55. तुम्ही स्वतः नेहमी इतके मजबूत रहा की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मनाची शांती भंग करू शकणार नाही. 56. जे लोक तुमच्या बरोबर राहून तुम्हाला सावरू शकत नाही ते लोक तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काय बिघडवू शकतात. 57. अशा लोकांना घाबरू नका जे वादविवाद करतात, तर अशा लोकांना घाबरा जे तुमच्याबरोबर राहून तुमच्याबरोबर कटकारस्थान करतात. 58. कोणालाही हरवण्याची इच्छा नाही माझी. मला तर फक्त स्वतःला खूप पुढे नेऊन यश मिळवण्याची जिद्द आहे. 59. जी लोक समोरच्या व्यक्तीची काळजी नाही असं नाटक करतात ते लोक सगळ्यात जास्त समोरच्याची काळजी करतात. 60. कोणाला काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहात. तुम्हाला स्वतःलाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल. 61. कोणत्याही चुका किंवा गोष्टी स्वीकार करण्याची हिम्मत आणि सुधारण्याची ताकद असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा.